इतके मोठे मोठे खांब उभे केले आहेत की म्हणजे जसं सुरुवातीला म्हटलो गरिबाचे आपले 1000 घरं होतील एवढं तर स्टील आणि सिमेंट गेलं आहे आणि ते खांब लाखोनी आहेत आणि त्याच्यामुळं गरमी सगळं त्याच्यामुळं पण गरमी होते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगच्या आहेच आहे पण ह्याच्यामुळं सुद्धा गरमी होते. अहो मेट्रोमुळे या देशा पुण्याची वाट लागली आहे साहेब. जगात कुठंसुद्धा मेट्रो नाही आहे. गेले 70 वर्ष आंधळदळते कुत्रं पीठ खाते. आर्मीवाले वोटिंगच नव्हते करत. आता मी ते सुप्रीम कोर्टाशी झगडा करून रुलिंग आणलं की इथं जे पण सैनिक ड्युटीवर आहेत सगळे वोट करतील. 2.5 लाखाचं मतदान इथं आहे हे ह्यांना माहिती नाही ह्या 3 आपल्या मित्रांना. आणि तेवढंच आमचं एक सर्व्हिसमॅनचं आहे तेवढंच 90,000 आमचे एअरमॅन आहेत. वोटिंगच नव्हते करा आत्तापर्यंत 75 वर्ष ते सगळं होणार आहे. आणि मी हे त्यासाठी क्रांती करावी लागली. मला त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाशी झगडा करावा लागला. हां आणि PIL टाकून त्याच्या अगोदर मी आमच्या राष्ट्रपतींनी नाव घ्यायला काय हरकत नाही आहे त्यांनीसुद्धा आमचे 2 बंगले आणि 8 एकर जमीन बळकावली होती खडकीमध्ये ती काढायला मी कारणीभूत आहे. तर ती मी एक सैनिक आहे आणि आपल्याला माहिती आहे की आम्हाला जेव्हा मिसुरडे फुटत नाही तेव्हा भरती करून घेतलं जातं आणि आमचं जीवनमध्ये एखाद्या साधू संन्यासासारखं असतं फकीरासारखं असतं. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजल्यापर्यंत आणि संध्याकाळी 7 वाजल्यापर्यंत दुसऱ्या 7 वाजल्यापर्यंत म्हणजे आम्ही 24/7 काम करणारी लोकं आहोत. आणि जेव्हा आम्ही सीमेवर असतो जसं मी मगाशी म्हटलं तर होळी असली दिवाळी असली काही घरात लग्नकार्य असलं तो सुट्टी मिळत नाही. आम्ही 12 महिन्यातले 10 महिने तिथे राहतो म्हणून आम्हाला काम करायची फार एक जो मादा म्हणतो ना आपण तो आहे. आणि मला वाटतं आम्ही सेकंड इनिंगमध्ये आता मी 93 रिटायरमेंटनंतर सेकंड इनिंगमध्ये मला नेहमी वाटतं की आपण समाजासाठी आणि देशाचं ऋण फेडण्यासाठी काम करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी गेले 30 वर्ष आम्ही काम करतो आणि आमचे सगळे भूतपूर्व सैनिक एकत्र येऊन म्हटले कर्नल साहेब तुम्ही गेले 30 वर्ष पाणी पर्यावरण राष्ट्रीय एकात्मता भाईचारा याच्यावरती काम करता तर तुम्ही उभं राहणं गरजेचं आहे कारण आता काळाची गरज आहे. जसं सैनिकाला काही हादसा झाला तर सैनिकालाच बोलवतात. इवन लहान मूल जरी ट्यूबवेलमध्ये पडलं तरी त्याला सैनिकालाच बोलवतात त्याला बाहेर काढायला. तर आता काळाची गरज आहे असं सर्वांचीच इच्छा आहे आणि म्हणून मी पुण्यामधून लोकसभेसाठी उभा आहे. सर आपण आपल्या मते देश 1 नंबरला येण्यासाठी किंवा देश 1 मोठा होण्यासाठी नक्की कशाची गरज आहे? हां बघा एकेकाळी आपण विश्वगुरू होतो आपल्याकडे 90 लाख स्क्वेअर किलोमीटर हा देश होता. आज तुटत तुटत 40 लाख पण नाही राहिला. एकेकाळी 1835 मी त्याला लॉर्ड म्हणत नाही पण मॅकॉले राणीला काय पत्र लिहितो बोले ये देश इतना सुंदर आहे हर दिन दिवाळी ये सोनी की चिडिया ये देश आहे. आणि यहाँ 7.5 लाख गुरुकुल आहे और गुरुकुलों में 40 विद्याओं का अभ्यास सिखाया जाता है. आणि आत्तापर्यंत 1868 जगाला माहिती नव्हतं हिऱ्याला पैलू कसे पाडतात किंवा सोन्यावर नक्षीकाम कसं होतं. तर हा देश खऱ्या अर्थाने ग्रेट होता आणि त्याला पुनश्च आपण विश्वगुरू बनवण्यासाठी खरं काम करणं गरजेचं आहे. जे राहिलेलं जे आहे आपल्याकडे आता 30-40 लाख त्याला सुंदर आणि सुदृढ करणं गरजेचं आहे. आणि मी काय म्हणतो की आज काळाची गरज आहे की आपल्याकडे शेतकऱ्यांना जर पाणी वेळेवर आपण देऊ केलं आणि जर पाणी जर द्यायचं असेल तर फक्त आणि फक्त आपल्याकडे जी धरणं आहेत ती धरणं स्वच्छ होणं गरजेचं आहे. थोडासा इतिहास धरणांच्याबद्दल सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं आमच्या प्रेक्षकांना. बघा ज्या देशामध्ये पाणी असेल तो देश महासत्ता होईल. आज जगामध्ये 65,000 धरणे त्याच्यातली 22,000 धरणं चीनमध्ये आहेत आणि त्यांनी फार मोठं सगळ्यात जगातलं मोठं धरण बांधलेलं आहे 3 गॉर्जेस डॅम आणि त्यांचं वॉटर मॅनेजमेंट इतकं सुंदर आहे आणि त्याच्यामुळं तो देश प्रगती करतो आहे. आपल्याकडे 5,000 धरणं आहेत भाकरा नांदगलपासून पेरियार सगळी धरणं गाळाने भरलेली आहेत. आता आपण पुण्याकडे येऊया. पुण्याचं जे आपलं खडकवासला धरण आहे ते महात्मा ज्योतिबा फुल्यांनी 1879 बांधलं. त्यावेळेला पुण्याची लोकसंख्या जेमतेम 2 लाख 2.5 लाख 3 लाख होती आणि ह्या 22 किलोमीटरच्या परिघामध्ये अंदाजे 4 TMC पाणी होतं. आणि आम्ही जेव्हा गेल्या 20 वर्षापासून जे कामाला सुरुवात केली त्यावेळेला फक्त 1.5 TMC पाणी आहे आणि लोकसंख्या झाली 60 लाख. आणि ह्यांचंच आता फोरकास्ट असं आहे की ह्यांना पुण्याला स्मार्ट सिटी बनवायचं आहे. तर स्मार्ट सिटी म्हटल्यानंतर त्यांचं फोरकास्ट असं आहे की पुढच्या 2 वर्षात इथली लोकसंख्या 90 लाख होणार आहे. आणि आपल्याला अर्थशास्त्रामध्ये जे शिकवलं जातं मागणी आणि पुरवठा, तर तुमची मागणी दर तासाला वाढते आणि पुरवठा ऑलमोस्ट संपुष्टात आला आहे कारण हे 44 किलोमीटरचा जो तलावाचा परिघ आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणात झाडतोड झालेली आहे, अतिक्रमणं झालेली आहेत आणि सगळं जमिनीत गवत उद्ध्वस्त झालं आहे. त्याच्यामुळं आमच्या अभ्यासांती आम्हाला असं समजलं की दरवर्षी 1 ते 1.5 फूट माती वरून वाहून येते. म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण जमिनीचं फूल सगळं धरणात येऊन साठलेलं आहे
आणि मार्च महिना जेव्हा सुरू होतो तेव्हा जेव्हा हा 22 किलोमीटरचा जो तलाव आहे तो सगळा नागडा उघडा होतो, तर तिथं मग तुम्हाला 1 एकर 2 एकर 5 एकर 10 एकर 100 एकर 200 एकराची पठारं जी झालेली आहेत, आणि ते म्हणजे ज्याला मी तर काय म्हणतो की ती माती इतकी चांगली आहे, तो गाळ इतका चांगला आहे की मी तर म्हणतो की भाकरीबरोबर लोण्यासारखं मी खाऊ शकतो. तर ही जी माती आहे ह्या मातीचा उपयोग होणं गरजेचं आहे, आणि ह्याच्यासाठी मी सरकारला गेले 20 वर्षापासून लिहून लिहून थकलो पण सरकार झोपलेलं, पण ह्याची दाद अमेरिकेत वॉटरवर्क्सने घेतली. फिलाडेल्फियाला माझं सादरीकरण याचं झालं, त्यांनी डोक्यावर घेऊन नाचले आम्हाला. ते म्हणले कर्नल हाऊ इज दॅट यू आर डुईंग समथिंग आउट ऑफ द वर्ल्ड. मग त्यांना आम्ही हेच म्हटलं की आमच्याकडं अध्यात्मामध्ये शिकवलं जातं की आम्ही देशाचं ऋण फेडायचं काम करतो. आता माझ्याबरोबर 250 गणपती मंडळ आहेत, म्हणजे एक मराठीत म्हण आहे, राव करेल ते गाव करेल ते राव काय करेल. तर माझ्यावर 250 गणपती मंडळ आहेत, तुमच्यासारखे निसर्गप्रेमी आहेत, NCC आहे, NSS आहे, रोटरी आहे, लायन्स आहे. आज इतकं मोठं काम उभं झालेलं आहे की याची जगाने नोंद केली, आणि मला स्टॉकहोम म्हणजे स्वीडनमध्ये सुद्धा याचं सादरीकरणासाठी बोलवलं. पण आम्ही पंतप्रधानापासून सगळ्यांना लिहून लिहून थकलो, कुणाला कुणाला त्याच्याबद्दल काळजी नाही. आणि मी काय म्हणतो की जर महाराष्ट्रातली 500 धरणं आपण स्वच्छ केली पुढच्या 3 महिन्यात करू शकतो, कारण लोकसहभागातून करायला पाहिजे. आमचे पंतप्रधान काय म्हणतात की हे खंडप्राय देश आहे, यहाँ तो सरकार जितना काम करने करेगी बाकी लोगों का सहभाग चाहिए. आणि त्याचं क्लासिकल उदाहरण असेल तर आमचं जे आहे पुण्यामध्ये आम्ही भूतपूर्व सैनिकांनी जे काम उभं केलेलं आहे आणि आपण सगळ्या पुणेकरांनी जे काम उभं केलेलं आहे, तर हे क्लासिकल उदाहरण आहे. तर महाराष्ट्रातली 500 धरणं पुढच्या 3 महिन्यात, कारण आपल्याकडे विंडो पिरियड फार लहान आहे, मार्च ते 7 जून एवढ्या 3-3.5 महिन्यात आपल्याला हा गाळ काढायचा असतो आणि त्यानंतर झाडं लावायचे असतात. जर आपण ही 500 धरणं जर स्वच्छ केली लोकसहभागातून, त्याच्यामध्ये शेतकरी डायरेक्ट इन्वॉल्व्ह होतील, अरे तुमचे 25 ते 30 हजार कोटी युरियाची सबसिडी वाचेल, आणि मग तो द्या ना पैसा एज्युकेशन आणि हेल्थला. आता मी इथं हडपसरमध्ये 4 महिन्यापूर्वी मला शाळेत बोलवलं होतं, शाळेत पत्र्याची शाळा, पोरं जमिनीवर अगदी बसलेली मातीमध्ये, शिक्षकांचे पगार नाही झालेले 3-3 महिने, खडू नाही आहेत. अरे आमचे विश्वरत्न बाबासाहेब जर आले जमिनीवर तर ते डोक्याला हात लावतील, म्हणतील अरे तुम्ही नवीन पिढी अशी कशी घडवता रे बाबांनो. माझ्या मी तर 18-18 तास एका मांडीवर बसून अभ्यास केलेला आहे, या पोरांनी 18 तास नाही 9 तास तरी करता येईल असं काही तुम्ही शिकवता का त्यांना? तर खरं व्यथा आहे या देशाची. तर म्हणून मला काय वाटतं की ह्या देशाचा 1-पॉईंट अजेंडा कुठला असणं गरजेचं आहे, देशातली 5 हजार धरणं पुढच्या 3 वर्षात स्वच्छ झाली तर हा देश पुन्हा विश्वगुरू बनू शकतो. आता परवा एक जण कोणतरी शाणा म्हणत होता, बरं झालं समृद्धी मार्ग झाले, डबल डेकर रस्ते झाले, अरे ते मॅक्रो प्लॅनिंग करा म्हणे आमची कंबर तुटायचं वाचलं. मी म्हटलं ते मॅक्रो प्लॅनिंग कारण तुम्हाला अजून कुठं चंद्रावरती जायला सेतू बांधायचं तर बांधा. अरे पण आजच्या घटकेला तुम्हाला हे 7 लाख जी खेडी आहेत ती सुंदर आणि सुदृढ करायची आहेत. आज बघा शेतकऱ्यांना प्यायला पाणी नाही आहे. आज सकाळी मला काही साताऱ्यावरून लोकांच्या शेतकऱ्यांचे फोन आले, साहेब आम्हाला प्यायला पाणी नाही 35 गावामध्ये, ड्रम भरून भरून ट्रॅक्टरमध्ये घेऊन जाऊन पाणी पितात. म्हणजे तुम्ही प्यायला पाणी देत नाही, शेतीला पाणी नाही, तुमची 20% पण शेतीला पाणी मिळत नाही, 80%च्या वर कोरडवाहू आहे, आणि तुम्ही त्यांना लाईट पण देत नाही. लाईट का देत नाही म्हणजे वीज का देत नाही, तर तुमच्याकडे पॉवर का जनरेट होत नाही, तर धरणामध्ये सगळा गाळच आहे, पाणीच नाही, म्हणजे पाणी नसल्यामुळं पॉवर जनरेट होत नाही, आणि पॉवर जनरेट होल्यामुळं शेतकऱ्यांना तुम्ही लाईटच देत नाही. मग रात्री कधी 1 वाजता 1.5 वाजता उगाच तासभर लाईट देता, आणि मग काय होतं, तो शेतकरी रानात जातो, ट्यूबवेल ऑन करतो आणि कुठेतरी झाडाखाली झोपतो. आणि इनव्हेरेबली माझ्याकडे बरेचसे पुरावे आहेत, शेतकऱ्याला साप चावतात, साप चावलेली उदाहरणं माझ्याकडे आहेत. आणि म्हणून मग मी ही नवीन कॉन्सेप्ट काढली की शेतकऱ्याला 2 घरं बांधू शकत नाही तर त्यांना भंगारमध्ये पडलेल्या बसेस, तुमच्या KMT म्हणजे कोल्हापूर म्युन्सिपल ट्रान्सपोर्ट असेल, पुन्हा तुमच्याकडे हजारोंनी ह्या बसेस खाली पडल्यात, ते द्या ना शेतकऱ्याला, ते स्वच्छ करून तो सुंदर करून ते तर रात्रीचा झोपेल तरी जोपर्यंत तुमचं पॉवर येईल तेपर्यंत. आता मला नाही कधी कधी पॉवर येणार मला माहीत नाही, पण 85% पाणी सगळं बोंबलात समुद्रात वाहून जाते, हे फार दुःख आहे वाटतंय. आणि तुम्ही शेतीप्रधान देश आहे आपला, अरे सगळा देश जर आपण 5 हजार धरणं स्वच्छ केली तर 2500 नवीन धरणं बांधल्याचा फायदा होईल आणि पूर्ण देश ऑर्गॅनिक फार्मिंगवर जाईल. आज आपण स्वतःची पाठ थुपटून घेतोय, हरित क्रांती, अरे ती हरित क्रांती नाही, हे युरियाची क्रांती होती. युरिया टाकून टाकून जमिनीला तुम्ही अक्षरशः नापीक करून टाकले, त्याच्यात केमिकल टाकून टाकून सगळं हे केलं. आता परवा मी मुंबईवरून येतो, तुमच्यासारखे मित्र माझ्यावर होते, ते म्हणले या भगिनी त्या फळं विकतात त्या आपण काही फळं घेऊया. फळं आम्ही घेतली, पेरू घेतला, फुटबॉल एवढा पेरू, आणि त्याला काही चवच नाही कारण तर सगळा युरियाच आहे त्याच्यामध्ये. आपल्या गावाकडे लहान आपण बघायचो छोटा पेरू किती गोड असायचा. सांगायचा उद्देश काय की मी तर म्हणतो मला जर खासदार म्हणून निवडून दिलं तर मी माझा 1-पॉईंट अजेंडा असेल की ह्या देशातली सगळी धरणं स्वच्छ करण्यासाठी मी धडपड करेन, आणि वर्ल्ड बँकेकडून सुद्धा पैसे आणता येतील आपल्याला. त्या लोकांना आपल्या देशाबद्दल खूप प्रेम आहे, आपल्याला नीट सांगितलं जात नाही. आता हे स्वतः जे राजकारणी आहेत, आता ते वंदना, आमच्याकडे सगळेजण येऊन गेले, वंदना चव्हाण खासदार राज्यसभेच्या ते येऊन गेला, बोले कर्नल साहेब आपने तो बोले हा समुंदर लाय खानापूरला.
अभी सिंगापूर जाने की जरूर नहीं है, तो मैं म्हटलं मग सिंगापूर जाने की जरूर नहीं है तो द्या ना पैसे धरण स्वच्छ करायला. बोले देर इज नो प्रोव्हिजन. अरे प्रोव्हिजन नाही तर तुम्ही काय झाडू मारता का तिथं राज्यसभेत लोकसभेमध्ये? सांगा ना तिथं की धरणं स्वच्छ होणं गरजेचं आहे. अरे प्यायला पाणी नाही आहे पुण्यामध्ये. आज आमच्या भगिनी हांडे घेऊन फिरतात आणि 2000 टँकर फिरतायत पाणी विकत. अरे 70 वर्षात तुम्ही केलं काय? मी तर म्हणतो मला निवडून दिलं तर वरती आपल्या उषाशी 4 धरणं आहेत आणि पेशवेकालीन आणि शिवकालीन 20 तळी आहेत. ती सगळी तळी स्वच्छ आणि हे जर केलं तर 24 तास 24/7 पाणी मिळू शकेल. आता एक परवा दिवशी आणखीन एक जो उमेदवार आहे तो त्याला विचारलं तुमच्यासारख्यांनी की तुम्ही पाण्यासाठी काय करणार आहे, तो म्हणे मी बोले कात्रजला धरण बांधेन. अरे धरण कधी बांधणार आणि कात्रजला पाणी कुठून येणार? इतर लोकांना प्यायला पाणी नाही. आणि आम्ही गेले 20 वर्षापासून धरण स्वच्छ करायचं काम करतोय. 25 लाख ट्रकलोड आम्ही माती काढली. आणि जेव्हा तो एक भाग झाला तुमचा जी पाण्याचा जो संदर्भामध्ये आणि पर्यावरणाच्या संदर्भामधला हा एक भाग झाला जी. परंतु जो दळणवळणाचा प्रश्न आहे पुणे शहरामध्ये खूप आयरणीवर आलेला प्रश्न आहे तो. आणि या संदर्भामध्ये आपण त्याच्याकडे कसं पाहता? त्याला जोडून माझा प्रश्न असा असेल की अख्ख्या भारतामधले प्रत्येक नागरिक ज्यावेळेस पुण्यात येतो तो पुण्याच्या प्रेमात पडायचं का तर इथल्या क्लायमेटसाठी? ह्या वर्षीचं जर क्लायमेट पाहता 43 अंशाच्या वरती गेले त्याबद्दल काय सांगता? हा बघा, आम्ही लहानपणी नेहमी म्हणायचो की आपलं टेम्परेचर 22 ते 27 डिग्रीच्या पुढं जायचं नाही. मी आता आर्मीतला माझं बालपण आर्मीत गेलं तर आमच्याकडे पंखा नसायचा. पुणा वॉज नोन ॲज अ नॉन फॅन स्टेशन. आपल्याकडं 28 डिग्रीच्या पुढं कधी जायचंच नाही आणि पुण्याला पेन्शनर्स पॅराडाईज म्हणायचे. आता बघा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे 40 डिग्री झालं आहे आणि पुढच्या 2 वर्षात ज्या पद्धतीने झाडतोड झालेली आहे आणि झाडांचे आच्छादन फार कमी झालेलं आहे. आपल्याला 33 ते 35% झाडं पाहिजेत पण 12%सुद्धा झाडं नाही आहेत. आणि जर ते 50 च्या आसपास जर हे टेम्परेचर गेलं तर काय होणार आहे माहिती आहे का? तुम्ही यू विल प्रस्पायर मोर, तुम्हाला इतका घाम येईल, तुम्हाला त्याच्यामुळं हायजीन सॅनिटेशनचा प्रॉब्लेम येईल, तुमच्या कणसाला दाणे लागणार नाही. ते भयानक परिस्थिती आहे, कुणी याच्यावर विचार करत नाही. आणि तुमचा दुसरा प्रश्न होता वाहतुकीचा. अहो आम्हाला ह्या आपण लहान मूल जरी आपल्या घरात जन्म घेतलं तरी आपण त्या मुलाचं प्लॅनिंग करतो 6 वर्षांतर ह्या शाळेत, नंतर ह्या शाळेत, नंतर ह्या कॉलेजात मुलगी असली तर ह्या वर्षी तिचं लग्न करू. तुम्हाला पुण्याला काही रोडमॅपच नाही आहे. तुम्ही 3000 कोटी खर्च करून आमच्या करदात्यांचे पैसे खर्च करून तुम्ही BRT बांधता आणि मनात आलं म्हणून मग आता ते 80 लाखाचे बस थांबे तोडताय. त्यालासुद्धा आम्ही विरोध केला. अरे आम्ही म्हटलं आजच्या घटकेला या क्षणाला कलकत्त्यामध्ये ट्रॅम चालू आहेत आणि तिथं तर असे कॉरिडोर पण नाहीत. तिथं तर अक्षरशः जेव्हा ती 2 डब्याची गाडी जाते तर कधी कुत्रं येतं कधी मांजर येतं तरी ती चालले 10 नाही पैसे 20 नाही पैशामध्ये. आता तुम्ही हे मेट्रो ते तोडून मेट्रो बनवताय. अरे मेट्रोचं काय झालं माहिती आहे का सर? इतका मूर्खपणा ह्यांचा चाललेला आहे. सॉरी मी हे शब्द फार हार्श वापरतोय. आता ह्यांनी काय केलं त्याच्या खाद्यासाठी म्हणजे त्यांना पॅसेंजरसाठी म्हणून ह्यांनी 50-50 मीटर दोन्ही बाजूला 4 FSI दिलेला आहे. म्हणजे जिथं एक बंगला असेल, छोटंसं घर असेल, जिथं एक कार आणि 2 स्कूटर असेल तिथं तुमची 8 आणि 9 मधली बिल्डिंग येणार. म्हणजे तिथं येणार 50 कार आणि 200 स्कूटर. आणि नाहीतरी ते जाणार ते काय खाद्य वर येणार आहे का? नाही, ते जमिनीवरच जाणार आहे. आणि जमिनीवरती मी आज सकाळी बघितलं कर्वे रोडला, माझा काळजाचा ठेकाच गेला. इतके मोठे कॉलम बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये गोरगरिबांचे 1000 घरं होतील इतकं स्टील आणि सिमेंट जाते आणि ती क्रेनची एका रात्रीमध्ये 1,00,000 रुपये त्याची फी आहे. आणि 10-10 गुंठे 20-20 गुंठ्याचे तुम्ही प्लॅटफॉर्मवरती बांधताय. जगात कुठंच असं नालायकपणा आणि मूर्खपणा नाही आहे. हे फेल होणार आहे कारण ह्याच्यापूर्वी कोचीन, जयपूर, दिल्ली, मुंबई सगळीकडे फेल झालेलं आहे. हिथं हे फेलच होणार आहे. आता बघा वर कोण जात आहे, कारण दिल्लीमध्ये सुद्धा वर कोणी जातच नाही. ज्याच्याकडे काही नाही ते फक्त जातं. म्हणजे रस्त्यावरची गर्दी कधीच कमी होणार नाही. म्हणजे आता ही वाहनाची लोकसंख्या प्रमाणे ही वाहनंसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्याच्यामुळं मेट्रोचा हा जो पसारा आहे त्यांनी पुण्याला विद्रूप करून टाकलं आहे. म्हणजे इतकं सुंदर पुणे होतं आहे की काळी आज पुण्याची ह्यांनी वाट लावलेली आहे आणि यांना विजन नाही आहे. आणि एक जण तर काय म्हणतो की बोले इकडं पाणी आम्ही आडवू. अरे कसलं पाणी आडवताना काय करता आहे ते तर तुमच्याकडून स्वच्छ सुंदर होत नाही आहे. तिथं जाईल तिथं बजबजपुरी जाईल, तिथं कचरा ढीग बा सगळा म्हणजे रबल सगळीकडे टाकलेला आहे. आणि दुसरा महत्त्वाचा विषय जो पण आहे की मी स्वतः कधीसुद्धा प्लॅस्टिक म्हणजे पेपर नॅपकिन किंवा पेपर प्लेट वापरत नाही. मी माझे हे 365 दिवस हा रुमाल धुऊन वापरतो. आणि मी सुद्धा बिस्लेरी वगैरे कधीच घेत नाही. मी काय माझी स्टीलची बॉटल असते माझ्याजवळ 24 तास. मी एन्श्युअर केलं की माझ्याकडून 1 शून्य कचरा जायला पाहिजे. माझ्या घरातून 0 कचरा तुम्हाला सापडेल आणि माझ्या वैयक्तिक इंडिव्हिज्युअलपासून हा 0. आज तुम्ही आज बघा बिस्लेरीच्या बॉटलचा इतका मोठा कचरा होतो 25 ट्रक लोड हा कचरा दररोज तयार होतो आहे.
अरे पूर्वी बिसलेरी काचेच्या बॉटलमध्ये येत होती ना, ती काचेच्या मध्ये येऊन द्या ना, ती पुन्हा स्वच्छ करून पुन्हा 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 वापरता येईल. आपण लहानपणी सुद्धा बघितलं आपल्या घरी आरेचं दूध यायचं, मग आपण त्या आईला ते द्यायचो, आई ते साफ करून दुसऱ्या दिवशी परत ती बॉटल तिथे ठेवायचं आणि मग त्या बॉटल घेऊन जाऊन दुसऱ्या बॉटल यायचं. आता काय होतं आहे, आता प्लॅस्टिकच्या सॅचेटमध्ये दूध येतं. आता पाच पाच प्रत्येकाचे जरी पाच जरी सॅचेट म्हटले तर पुण्यामध्ये आज जरी 40 लाख नाही 60 लाख तो लोकसंख्या आहे, 60 लाख लोकसंख्येचं जेवढ्या सॅचेट इतक्या होत आहेत की 50 ट्रक भरून तो माल तयार होतो कचरा, आणि त्या उंडरे पिसोळीला हे जातात टाकायला, तर तिथले शेतकरी दगडं मारतात, बोले हमारे तरफ मत लाव, ते तर लँडफिल साईट नाहीच आहे. म्हणून ॲट सोर्स हा कचरासुद्धा बंद करणं गरजेचं आहे. बचबचपुरी झालेली, आता मी 60 देश फिरलेलो आहे, इतकं जिथं जाईल तिथं इतकं सुंदर असतं. देशाची GDP आत्ता सध्याला डाऊनमध्ये आहे आणि भारत सरकार BJP जे सरकार आहे हे BJP सरकार ओरडून ओरडून सांगत आहे की भारताचा विकास होत आहे, देशाचा विकास करत आहे, हा कुठे विकास दिसत आहे? आणि विकास जर असेल तर GDP डाऊन का होतं? अरे विकास कसला विकास, अहो प्यायला पाणी नाही आहे, 70 वर्षात आमच्या महिला हांडे घेऊन फिरत आहेत खेडे गावामध्ये, तर प्यायला पण पाणी नाही, इथं तरी शहरामध्ये कसं तरी माय नाय करतात. आणि नाहीतरी आता मी अहंकार म्हणून सांगत नाही पण अलंकार म्हणून सांगतो, अहो गेले 20 वर्ष आम्ही धरणातलं जे माती काढतोय, जेव्हा आम्ही 1 ट्रक माती बाहेर काढतो तेव्हा 1 टँकर इतकं पाणी साठतं. आज जे 3 महिने पुणेकर पाणी पित आहेत ते आमच्या धडपडीमुळं, तिथं माझा घाम सांडला आणि मला 2 हाताला JCB पण लागला, माझे रक्ताचे 2 थेंब पण पडलेले. जसं माझ्या 71 साली लढाईमध्ये माझ्या पलटणचे 6 अधिकारी आणि 47 जवान मारले गेले होते, त्यावेळेला तर त्यांना अक्षरशः नाल्यामध्ये टाकून डिझेल टाकून त्यांना जाळलं आणि मला पण खूप लागलं होतं. आणि मी जेव्हा मुर्शेतून बाहेर आलो 2 दिवसानंतर तर माझ्या कमांडिंग ऑफिसरनी सांगितलं, ते आता नाहीत बिचारे वारले, त्यांना पण जाऊन 15 वर्ष झाले, ते म्हणले सुरेश यू आर व्हेरी लकी, धिस इज अ बोनस लाईफ, यू हॅव टू डू गुड टू द ह्युमॅनिटी. त्यांनी सांगितलं नाही विशिष्ट लोकांसाठी करत, त्यांनी सांगितलं कीट पतंग पशु पक्षी मानव मात्र सबकी सेवा करणार. म्हणून मग मी ठरवलं की येस आपण सेकंड इनिंग समाजासाठी द्यायची. म्हणून मग कदाचित बऱ्याचशा लोकांना आश्चर्य वाटतं पण मी असा ठाम मांडला आणि माझी बायको पण मला खूप मोठी साथ देते, आम्ही ठरवलं. म्हणून ह्या 3 संस्था मी सुरू केल्या आणि त्याच्यातल्या ऑब्व्हियसली त्या 3 संस्थांचं कामच हे होतं की एक तर पर्यावरणाचं ग्लोबल वॉर्मिंगवरती काम करणं गरजेचं आहे. ह्या क्षणाला सी लेवलचा रायझिंग, ज्याला म्हणतो की प्रलय होतो ह्या क्षणाला, आणि तो जर प्रलय थांबवायचा असेल तर आपल्याला जमिनीवरती मोठ्या प्रमाणात झाडं लावणं गरजेचं आहे. म्हणजे ते ऑक्सिजन देणारी झाडं जी आहेत, आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवले की कुठली झाडं लावायची, वड लावायचं, वड 4% जास्त तुम्हाला ऑक्सिजन देतो, पिंपळ व बाकी ही सगळी झाडे येतात, तो वेळ नाही येते असं बोलताय. करता येईल परंतु आता सध्या देशावरती जो देशाचं बजेट आहे त्याचं 80% जे कर्ज आहे हे देशावरती आता सध्या असं म्हटलं जात. आता हे जे कर्ज आहे हे फेडण्यासाठी म्हणजे प्रत्येक नागरिकावरती हे 80% कर्ज पर डोई आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल? त्याच्यासाठी आता जे BJP हे करून ठेवलेले नाही, आता बघा ना मूर्खपणा. आज एक कुठला तरी आणखीन एक उमेदवार काँग्रेसचा का कुठला, तो म्हणतोय की आम्हाला एअरपोर्ट पाहिजेत, पुण्याला मोठे एअरपोर्ट पाहिजे. अरे बोंबलायला प्यायला पाणी नाही, तुम्हाला एअरपोर्ट कशाला पाहिजेत? आणि आता हे जे पण मेट्रोसाठी जे पैसे आणले त्यांनी बाहेरच्या देशातून, अहो हे सगळे पैसे तुम्हाला आम्हाला फेडावे लागणार आहेत. हे पैसे काही आता बघा कलकत्त्यामध्ये जी ट्रेन चालते जी ज्याला म्हणतो ना ट्रॅम, ते 20 पैशात तुम्ही कुठं पण जाऊ शकता. इथं 20 रुपये तिकीट 50 रुपये तिकीट होणार आहे, म्हणजे सर्वसामान्य माणसाचं पण अवघड आहे. तर हा जो डोक्यावरती आपल्या जो ठेवलेला आहे हा मोठ्या प्रमाणातला जो काय म्हणतो खर्चाचा भाग, तो आपल्याला आपल्याच नवीन पिढीनं द्यावा लागणार आहे. तर हा मूर्खपणा आहे, मी सांगतो ना काही रोडमॅपच नाही आहे. आता मी प्लॅनिंग कमिशनमध्ये सुद्धा गडकरी साहेबांनी मला मदत केली होती, ते जेव्हा जलसंपदा मंत्री होते त्यांनी मला या धरणासाठी ते स्वतः आले, त्यांनी पाहून घेतलं, ते म्हणले कनल साहेब दिस इज अ रोल मॉडेल फॉर द रेस्ट ऑफ द वर्ल्ड, तुम्हाला आम्ही एवढे एवढे यंत्रसामग्रीसाठी पैसे देतो, आम्हाला कशाचा पैसे लागतात, डोझर JCB डंपर कारण हाताने काही घमेल्याने तुम्ही माती काढत नाही, तर आम्हाला यंत्रसामग्रीसाठी त्यांनी पैसे दिले. आणि तुम्ही विश्वास नाही करणार, आज मला सांगा ह्या जी माती आहे ते काळं सोनं आहे आणि त्या शेतकऱ्यांना 28 गावांना आम्ही दिली तर त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न चौपट झालं आहे. तर हे सगळ्या 5000 जर आपल्या आता तुम्ही गडकरी साहेबांचं नाव घेतलं, देशभरामध्ये रस्ते जोड प्रकल्प हे गडकरी साहेब राबवत आहेत, त्याच्याऐवजी नद्या जोड प्रकल्प राबवला असता तर काय झालं? एक्झॅक्टली मी मगाशी सुरुवातीला म्हटलो की एक ग्रस्त त्यांचं नाव घेत नाही मी, ते म्हटले की हे समृद्धी मार्ग डबल डेकर झालेत, आमचं कंबरडर तुटायचं वाचल. अरे तुम्हाला कंबरडर तुटायची काळजी पडली, इथं दररोज 9 ते 10 शेतकरी आत्महत्या करतायत, तुमची प्राय ते तुम्हाला काय कराय? तुम्ही म्हटलं ना की तुम्ही पार चंद्रापर्यंत शेतू बांधा, पण
हिथं जे प्रायोरिटी आजच्या घटकेला आहे, आपल्याला ही सगळं खेडी जर सुंदर आणि सुदृढ केली तर आपण कदाचित शहरातली लोक पुन्हा आपल्या गावाकडे जातील. गडकरी साहेबांची चर्चा झाली का काही? हो झाली ना. मी त्यांना म्हटलं साहेब हे मार्ग जे बनवत आहेत त्याचा काही उपयोग नाही आणि नद्या जोड खैर ते झालं पण नाही, कारण नद्या जोडसाठी ब्रिटिश लोकांनी 100 वर्षापूर्वी प्रयत्न केले होते. नंतर अटल बिहारी वाजपेयींनी सुरेश प्रभूला टास्क देऊन 10 वर्ष त्यांनी धडपड केली, ते पण फेल झालं, कारण ते होऊ शकत नाही. नद्या जोड म्हणून होणारच नाही या देशातलं. म्हणून जे आम्ही जे करतोय, ज्याला आम्ही म्हणतो की प्लग द लो हँगिंग फ्रूट, म्हणजे आम्ही जे म्हणतोय की धरणं फक्त स्वच्छ करा, माझं ते टायटलच आहे माझ्या पुस्तकाचं, माझं काय की हे हातातोंडाशी जे फळ आले ना त्याला तुम्ही स्वच्छ करा, म्हणजे तुमच्या धरणात जर पाणी जर साठलं तर तुमची पॉवर पण जनरेट होईल आणि यू कॅन डिक्टेट, म्हणजे पाण्याला तुम्ही 100 किलोमीटर घेऊन जाता, कुठं तुमच्याकडे तर कॅनल असतं, म्हणजे पुण्यातलं पाणी तुमच्या पार दौंडपर्यंत जातं, आलं का नाही? अच्छा, तर तुमच्याकडे ती सिस्टम ऑलरेडी आहे आणि त्याच्यात पण मूर्खपणा करायला लागले ते. आता ते जे कॅनल आहेत ते म्हणे बुजवून आम्ही तिथे सगळा राडारोडा टाकून तिथं आम्ही ते FSI करून विकणार आहे. अरे काय मूर्खपणा चालला. अरे राहून द्या ना, युरोपमध्ये आता मी जेव्हा पण जातो तिथं ते कॅनॉल असतात, इतके सुंदर असतात, दोन्ही बाजूला झाडं लागलेले असतात. अरे जोपर्यंत पाणी दिसत नाही आणि पाणी जोपर्यंत बाष्पीभवन होत नाही तर पाऊस तरी कसा पडणार? ते राहून द्या ना, हे निसर्गाची देण आहे, त्याला राहून द्या. आणि मी आता सुप्रिया सुळे आमच्याकडे आल्या होत्या 4 महिन्यापूर्वी, त्यांनासुद्धा म्हटलं अहो तुमची कॉन्स्टिट्युएन्सी द्या ना पैसे, त्यांनी पण एक नावा पैसा नाही, त्यांचे वडील पण येऊन गेले जेव्हा ते ॲग्रिकल्चर मिनिस्टर होते, त्यांनी पण नावा पैसा नाही दिला. मी म्हटलं साहेब त्यांना आम्ही दाखवले 2 प्लॉट, एका प्लॉटमध्ये माती न टाकलेला आणि एकामध्ये माती टाकलेला, दोन्हीकडं एकच वाण आम्ही लावला होता शाळूचा, इकडचा शाळू 5 फूट पण नव्हता, इकडचा शाळू 10 फूट हातात मात कणीस मावत नव्हतं. का? तर आम्ही त्याला काळं सोनं टाकलं होतं आणि त्याला आम्ही पाणी पण देत होतो. मी म्हटलं साहेब बघा, शेतकऱ्यांचं साठी आम्ही आज काळं सोनं आणि पाणी देतो आहे, तुमचे 25 आमदार पुढं बसलेले आहेत, प्रत्येकाला एक एक धरण घ्यायला सांगा. पुणे जिल्ह्यामध्ये जगात जास्त धरण असलेला हा पुणे जिल्हा आहे. 25 आमदारांनी जर एक एक धरण दत्तक घेतलं, आता मार्च महिना आहे म्हटलं, मार्च ते जून महिन्यात जर सगळी धरणं 25 स्वच्छ झाली, अर्धा अर्धा TMC जरी पाणी वाढलं, अर्धा TMC म्हणजे 2000 कोटीचा फायदा होईल आणि ती माती सगळ्या शेतकऱ्यांच्या रानात जाईल, शेतकऱ्यांचं उत्पन्न होईल. आणि आपल्याला जे ऑर्गॅनिक फार्मिंग, आपण जातो बाजारात तेव्हा आपण कुठली भाजी मागतो की बरं ऑर्गॅनिकची आहे तर ती 20 रुपये किलो आहे आणि ही जर नॉर्मल आहे ती 5 रुपये किलो आहे, आपण 5 रुपये किलोवाली नाही तर 20 वाली घेतो. पण अरे सगळा जर देश ऑर्गॅनिकवर गेला तर किती सुंदर होईल. अरे ही जादुई मट्टी आहे, तुम्हाला युरिया टाकायचीच जरूर नाही आणि युरियाचे तुमचे दरवर्षी देशाचे 50 ते 60 हजार कोटी युरियाची सबसिडी वाचेल आणि ती सबसिडी तुमचा. आता हे झालं शेतकऱ्यांचे, पण तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला आणि पुण्यासाठी तुम्ही काय करू शकता? हां, पुण्यासाठी मी काय करू शकतो तर त्याच्यातलं सर्वात प्रथम पाण्याचा प्रश्न सोडवणं फार महत्त्वाचं आहे आणि पाण्याचा प्रश्न सोडवायचा असलं तर वरची 4 धरणं आम्ही लोकसहभागातून करून देऊ. दुसरं आहे शहरासाठी काय करणार. हां, वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट कशी वापरता येईल त्याच्यासाठी डबल डेकर बसेस वगैरे आणणं गरजेचं आहे आणि हे मेट्रो बंदच होणं गरजेचं आहे, कारण मेट्रोमुळे प्रश्न सुटणार नाही आहेत. आणि तिसरा आहे हा तुमचा जो कचरा दिवसाचा जो होतो आहे प्लास्टिकचा, तो ॲट सोर्सच बंद करता येईल, म्हणजे तुम्हाला जरुरीच नाही असं त्याच्यातलं बरंचसं आहे. आणि तिसरं आहे शाळा शक्यतो काय आहे की वाडे संस्कृती असल्या कारणाने पुण्यामध्ये रस्ते जे आहेत हे छोटे आहेत, अरुंद आहेत आणि वाहनांची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. जी जी, त्याच्यामुळे पुण्यामध्ये वाहनांचा खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यासाठी नेमकं तुम्हाला काय सुविधा करता येईल? नाही, आता बघा सुविधा म्हणजे मी हेच म्हणतोय की पब्लिक ट्रान्सपोर्ट लोकांनी वापरण्यासाठी त्यांना एनकरेज करणं गरजेचं आहे. म्हणून डबल डेकर बसेस जसं मुंबईत आहेत, सगळ्या ठिकाणी आहेत, लंडनमध्ये आहेत, पॅरिसमध्ये आहेत, तर त्या डबल डेकर आणणं गरजेचं आहे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला काही रस्ते आता त्याच्याशिवाय कुणी जर जादूगर जरी वरून आणला ना तरी हा वाहतुकीचा प्रश्न सोडणार नाही, कारण तुमचा जो रस्ता होता, तुम्ही आधीच म्हणताय की आमचे गोळासारखे रस्ते होते, पण आता जो रस्ता आहे, आज मी सकाळी जेव्हा गेलो कर्वे रोडला, तो कर्वे रोड जेवढा होता पूर्वी त्याचा अर्धा पण नाही राहिला, कारण मध्ये तुम्ही इतके मोठे मोठे कॉलम्स टाकलेत की अर्ध्याच्या वर रस्ता तो गेला आणि दोन्ही साईडला ज्या पेमेंट आहेत सो कॉल्ड ज्याला 5-4 मार्ग आहेत त्याच्यावर सगळे पार्किंग किंवा तिथे सगळी अतिक्रमण झाली, मग चालायचं कुठं माणसाने? थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे की मेट्रोमुळे पुण्याचं नुकसानच झालेलं? हो, वाट लागली पुण्याची, देखील नुकसान झालेलं, पुण्याची वाट लागली आणि त्यांनीमुळं काय होती, इतके तुम्ही खांब उभे केले, लाखोनी खांब, त्याच्यामुळं पुण्याचं गर्मी सुद्धा वाढायला लागली. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग हा विषय वेगळा आहे, त्याच्यावर तुम्ही 2 तास बोलू शकेन, कारण मी आय एम द ओनली इंडियन आर्मी ऑफिसर हुज अटेंडेड अर्थ समिट विच वॉज हेल्ड इन ब्राझील इन 1992. त्याच्यावरती खूप विषय बोलता येईल, पण ह्यांनी इतके मोठे मोठे खांब उभे केले आहेत
तुम्ही जसं सुरुवातीला म्हटलो गरिबाची आपले हजार घरं होतील एवढं तर स्टील आणि सिमेंट गेलं आहे आणि ते खांब लाखोनी आहेत आणि त्याच्यामुळं गरमी सगळं त्याच्यामुळं पण गरमी होते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगच्या आहेच आहे पण ह्याच्यामुळं सुद्धा गरमी होते. अहो मेट्रोमुळे या देशा पुण्याची वाट लागली आहे साहेब, जगात कुठंसुद्धा मेट्रो नाही आहे. बरं, दुसरा असा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, हा प्रश्न असा आहे की जे झोपडपट्टीमध्ये लोक राहत आहेत, झोपडपट्टीवासियांचे आहेत जे वसाहतीमध्ये राहत आहेत, पुणे शहरामध्ये जो SRAचा जो भाग निर्माण झालेला आहे आणि ह्या SRAच्या भागात मधून बिल्डरांचा इतका मोठा सुळसुळाट निर्माण झाला, अगदी बिल्डर जे स्थानिक आहेत, जे स्थानिक लोक आहेत, या स्थानिक लोकांना हाताशी धरून त्यांना पैसे देऊन ह्या वस्त्यानुवस्त्या खाली करण्याचा प्रयत्न करत आहे, याच्या संदर्भात तुम्हाला काय सांगते? नाही बघा, आपली ही भावंडं आहेत तर त्यांचा त्यांची आपण सेवा करणं गरजेचं आहे आणि माझा तो एक 1 पॉईंट अजेंडा पण आहे. म्हणजे मी 93 फौज सोडल्यानंतर मला नेहमी वाटायचं की अरे आपण खरंच हे गोरगरिबांचे आपले आश्रू पुसू शकवता. अरे 70% जनता आमची दे लिव्ह लाईक अ वर्म्स इन अ डर्टी पॉन्ड. आज मी गेलो होतो तिकडं तुमच्या कर्वे रोडच्या बाजूनी तिकडच्या त्या झोपडपट्ट्या बघितल्या. अरे म्हणजे काय, म्हणजे एखाद्या नरकातल्यासारखे ते कंडिशनमध्ये राहतात, मग दुःख होतं. अरे त्याला सुंदर सुदृढ करू शकतो आपण, फक्त इच्छाशक्ती पाहिजे आणि तुम्हाला रोडमॅप पाहिजे. मला सांगा गेल्या 70 वर्षात ह्यांनी काय केलं, ह्या लोकांनी आहे का काही रोडमॅप? मी म्हणतो मी काय करेन, तुम्ही आता सर प्रश्न मला विचारला, मी काय करणार आहे, जसं प्लॅनिंग कमिशन असतं देशासाठी नीती आयोग, तसं मी सर्वात प्रथम पुण्यामध्ये तुमच्यासारखे 20 प्रबुद्ध लोक घेऊन, त्याच्यामध्ये आर्किटेक्ट असेल, तुमच्यासारखा एन्व्हायरमेंटल असेल, तुमच्यासारखा डॉक्टर असेल, तुमच्यासारखा चांगला आर्किटेक्ट असेल, ह्या 20 लोकांना घेऊन दर महिन्याला प्लॅनिंग करून दर महिन्याला काय होईल, 5 वर्षांतर काय होईल, 10 वर्षांतर काय होईल, असं 50 वर्ष 100 वर्षाची तुम्ही रोडमॅप बनवला जाईल. आता काय होतं, कुणाला काही देणं घेणं नाही. तू म्हणतो विमानतळ बनवा, अरे विमानतळ बनवा काय चाललं आहे काय? आणि मोठ्या लोकसभेमध्ये तिथं काल जी सभा झाली SSPS गव्हर्नमेंट, ते म्हणतात आम्हाला मोठा एअरपोर्ट पाहिजे. अरे बोंबलायला प्यायला पाणी नाही, तुम्ही एअरपोर्ट मागताय आणि इकडे यांनी वाहतुकीचा बोजवारा करून टाकलेला आहे. तर त्याच्यामुळं साहेब फार कुशलतेने काम करायला पाहिजे. म्हणजे कुशलता हा शब्द मी सांगतो आपल्या सर्व प्रेक्षकांना, कुशलता हा शब्द शिवाजी महाराजांच्या काळातून आला आहे. कुशलता म्हणजे कुसळावरून हा शब्द आला आहे. तुमच्यासारखा जेव्हा राजा असतो तो जेव्हा जंगलात जातो तो खूप प्रकारचं गवत तुडवतो, पण एक प्रकारचं गवत जे असतं कुसळ ते बरोबर राजाच्या आचकनलं चिटकतं. आणि जेव्हा राजा महालात येतात आणि तेव्हा सिंहासनावर असे पाय घेऊन बसतात असे, तर ते गवत सिंहासनावर बसलेलं असतं. तर अशा पद्धतीने कुशलतेने आपल्याला काम करायचं. म्हणजे शिवाजी महाराजांचे 15 घोडेस्वार असायचे आणि ते 1000 मुघलांना कापून यायचे, आणि तोच विचार घेऊन मी पुण्यामध्ये धरणावरती जे काम करतो आहे कुशलतेने मी काम करतो आहे. माझा एक माणूस तिथं लेबर, माझ्या ज्या 40 लोकर म्हणजे माझ्यामुळं जॉब जनरेशन झालं, तिथल्या खेडेगावातल्या भगिनींना माझ्यामुळं जॉब मिळाला, आणि एक एक माझा तिथला जो कामगार आहे तो 50 माणसाचं काम करू शकतो एका देशामध्ये एका दिवसामध्ये, अशी त्यांना मोटिवेशन लेवल्स. आणि ते सगळं आम्ही शिवाजीराजांच्याकडून घेतलं आहे. ते आमच्या शिवाजीराजे हृदयात असतील, डोक्यामध्ये तुकाराम महाराज असतील, आणि नाहीतरी आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव घेऊन, आमचं अभियानाचं नावच महात्मा ज्योती फुले आहे. त्यांनी स्वतःचा तो आड 1884 मोकळा केला गोरगरिबांच्यासाठी. अरे त्यांनी किती किती केले आमचे महामानव बाबासाहेबांनी, जसं मगाशी मी सांगितलं शाळेत तरी खडूच नाही आहेत. आता हे चा आमचे महामानव होऊन गेले, आपण भाग्यवान आहोत. अरे आपले जन्म इथं झाले, आपण भाग्यवान. म्हणजे आता मला सारखे जगभर लोक बोलवतात पाण्यावर बोलायला. मला अफगाणिस्तानला बोलवलं होतं, तर तिथली लोकं काय म्हणतात, अरे बोले दुनिया में एक ही देश है जहाँ से खुशबू आ रही है, दुनिया का सितारा बोले हिंदुस्तान है, म्हणून सगळे लटकून लटकून इकडे येतात. अरे तिथं बोंबलायला प्यायला पाणी नाही, पण तिथली लोकं जेव्हा इकडे येतात तर इथं सप्तसिंधू मिळतात. कशाला कोण परत जातो आहे, 1000 वर्षापासून सगळेच इथे येऊन राहतात. आता बिलगेटच्या बरोबर पण मला एक संधी मिळाली होती कार्यक्रमामध्ये, तर तो काय म्हणतो, आपली पण मुलं होती तिकडे बरेचसे, तुमचे कुणी ना कुणी नातेवाईक असतील अमेरिकेमध्ये आणि त्यांची पण पोरं होती. तर हा बिलगेट काय म्हणतो, वी आर सुपर पॉवर ऑल राईट, बट वॉच आउट, दर इज अनदर कंट्री विच इज एमर्जिंग ॲज अ सुपर पॉवर ऑफ इंटेलेक्चुअल्स. आणि तो आपल्या मुलांच्याकडं हात करतो, तो म्हणतो ज्ञानाचं भंडार असलेली ही पोरं आहेत. आणि खऱ्या अर्थाने अमेरिका, आता आमचे कर्नल साहेब आहेत, त्यांचे दोन्ही मुलं अमेरिकेतच आहेत नायकडे साहेब, हे पण क्रांतिकारकच आहेत. म्हणजे मी जसं क्रांती आहे माझ्या अंगामध्ये. अच्छा, माझी क्रांतीची तुम्हाला गोष्ट सांगणं गरजेचं आहे, आपल्या प्रेक्षकांना माहिती होऊन द्यात. मी खऱ्या अर्थाने क्रांतिकारकच आहे, प्रत्येक गोष्टी माझ्या क्रांती असतात. तर त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो, मी शेणुली नावाच्या गावाचा आहे, कराडपासून 8 किलोमीटरवर ते गाव आहे आमचं. तर नाना पाटलांचं तुम्हाला माहिती आहे, त्यांचं पत्री सरकार होतं. तर मुंबईवरून मिरजेला
ब्रिटिश लोकांचा खजिना घेऊन ती ट्रेन चालली होती, तर ती त्यांनी आमच्या गावामध्ये, आमच्या गावामध्ये खिंड आहे म्हणजे कराडपासून असा वर 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 ट्रेन जाते, तर आमच्या गावामध्ये त्यांनी म्हणजे आमच्या रानाच्या तिथं ती ट्रेन अडवली आणि सगळा खजिना आमच्या रानात पुरला होता. तर माझे वडील आता 20 वर्ष झाले जाऊन त्यांना वर गेले, तर ते नेहमी म्हणायचे, सुरेश तुझ्यात ती क्रांती बोले नाना पाटलांचे वाण नाही पण गुण सगळे आलेले आहेत. आता मी कसे क्रांती केलेले, आता मी का उभा राहिलो हे तू तुम्हाला सांगतो. आता बघा, गेले 70 वर्ष आंधळदळते कुत्रपीट खाते, आर्मीवाले वोटिंगच नव्हते करत. आता मी ते सुप्रीम कोर्टाशी झगडा करून रुलिंग आणलं की इथं जे पण सैनिक ड्युटीवर आहेत सगळे वोट करतील. 2.5 लाखाचं मतदान इथं आहे हे ह्यांना माहिती नाही, ह्या 3 आपल्या मित्रांना. आणि तेवढंच आमचं एक सर्व्हिसमॅनचं आहे, तेवढंच 90,000 आमचे एअरमॅन आहेत. वोटिंगच नव्हते करत आत्तापर्यंत 75 वर्ष, ते सगळं होणार आहे. आणि मी हे त्यासाठी क्रांती करावी लागली, मला त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाशी झगडा करावा लागला. हां, आणि PIL टाकून त्याच्या अगोदर मी आमच्या राष्ट्रपतींनी, मी नाव घ्यायला काय हरकत नाही आहे, त्यांनीसुद्धा आमचे 2 बंगले आणि 8 एकर जमीन बळकावली होती खडकीमध्ये, ती काढायला मी कारणीभूत आहे. जर ती मी नसती काढली तर काय झालं असतं माहिती आहे का? आता प्रत्येक राजकारण्यांनी मारले असते, कुणी पुण्यातले 2 बंगले मारले असते, मुलायमसिंग सारख्याने लखनौमध्ये मारले असते, चंद्रबाबू नायडूंनी हैदराबादमध्ये मारले असते, उद्धव ठाकरेंनी मुंबईत मारले असते. मी नावं घ्यायला काही घाबरत नाही आहे, कारण एकदा मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आलेलो आहे आणि आता कोणी मारणारं नाही आहे. परमेश्वर जेव्हा मरण देईल त्याचं मरण येईल, पण आम्हाला गोरगरिबांच्यासाठी म्हणून कायम आवाज उठवायला पाहिजे. आणि मी कायम आता ज्याला म्हणतो ना क्रांती करूनच काम करणार आहे. आणि आमचे हे तिन्ही विषय क्रांतिकारकच आहेत, तिन्ही विषय माझे क्रांतिकारक आहेत. आजच्या घटकेला जगामध्ये कुठंसुद्धा असलं धरणाचं पुनरुज्जीवन झालेलं नाही आहे. अमेरिकेतली लोकं येऊन अक्षरशः डोक्यावर घेऊन आम्हाला नाचले. त्यांच्या इथं ओरोवेली नामक धरण कॅलिफोर्नियामध्ये ऑलमोस्ट फुटलं होतं, तर ते लोक येऊन बघून का गेले, तर त्यांच्या तिथे एक्सिस ऑफ सिल्ट आणि लँडस्लाईड. आणि आमचं बघून गेलं तर ते आश्चर्यचकित झाले. ते म्हटले, कर्नल, हाऊ इज दॅट वी नो विथ पीपल्स पार्टिसिपेशन यू आर डुईंग समथिंग आउट ऑफ द वर्ल्ड. म्हणजे पण आमचे लोक झोपलेले आहेत. अरे तुम्ही धरणं स्वच्छ करा ना, वरती 4 धरणं आहेत, ती माती फक्त शेतकऱ्याच्याकडे. अच्छा, सुरुवातीला मी जेव्हा काम सुरू केलं त्यावेळेला शेतकरी जेव्हा माती घेऊन जायचा आपल्या ट्रॅक्टरमध्ये, तर तिथं हरमखोरते यायचे रेव्हेन्यूवाले, ते म्हणायचे चल तुला कुणी परमिशन दिलं ते ट्रॅक्टर तिकडे लाव पोलीस चौकीत आणि 20,000 रुपये आणून दे मग जा. मग मी आंदोलन केलं, मी फडणवीसांच्या ऑफिसमध्ये गेलो तिथं मुंबईला, तिथं म्हटलं मी स्वतःला जाळून घेईन ह्या शेतकऱ्याची, त्याचीच माती वरून खाली वाहून आली आहे, तोच घेऊन जातो आहे. हालांकि तुम्ही त्याची काढून द्यायला पाहिजे, तर तुम्हाला कसले पैसे पाहिजे तर त्याचे आणि कसला तुम्ही रेव्हेन्यू दाखवताय त्याच्यावरती. मग त्यांनी GR काढला की आता शेतकरी माती घेऊन जाऊ शकतात. म्हणून आता आम्ही दररोज 200 ट्रक, आजच्या घटकेला सुद्धा 200 ट्रक माती निघते, कारण आमच्याकडे विंडो पिरियड फार कमी आहे. मार्च ते जून, 7 जूनपर्यंत पाऊस जर आला तर काम बंद होईल, मग त्याच्यानंतर झाडे लावणे. आणि आमचं उद्दिष्ट सुरुवातीला 50 लाख झाडं लावायचं होतं, कारण त्यावेळी पुण्याची लोकसंख्या 50 लाख होती असं म्हणत होते. पण आता फोरकास्ट आहे की पुढच्या 2 वर्षात ती 90 लाख होणार आहे, तर म्हणून आता आमचं टार्गेट आता 90 लाखावर गेलेलं आहे.